सर, आप मराठवाड़ा के दौरे पर है, आपके उम्मीदवार का प्रचार जारी है, तो कैसा प्रतिसाद मिल रहा है सर मतदारों? बहुत अच्छा प्रतिसाद है, क्योंकि संजय भाऊ ने जो मेहनत ली है हमारे कायदे पाटिल ने, अंग्रेजी मीडियम में बहुत अच्छा उनका प्रतिसाद है, और हमने जो कि नोन की है 5-6 हज़ार वो भी अभी बहुत सामने आएंगे, और हम जीत पर ये चुनाव जीतेंगे, इस तरह से माहौल है। सर, आपने अन्य जगहों पर भाजपा को समर्थन किया है, शिंदेगढ़ को, और यहाँ पर समर्थन नहीं किया सर, आपने उम्मीदवार लड़ा है यहाँ पर चुनाव? हमको लगा, हमारे संगठन को लगा कि लड़ना चाहिए। सर, मंत्री पद की प्रतीक्षा कब खत्म होगी, आपको कब मिलने वाला है मंत्री पद? ये तो मैं तो कोई भविष्यकार नहीं हूँ, और उसका संशोधक भी नहीं। आपने ये सवाल थोड़ा शिंदे जी को पूछा तो अच्छा। सर, अभी आज वंचित और शिवसेना एक साथ आए सर, शिव शक्ति और भीम शक्ति, तो क्या कहेंगे सर इस पे, युति टिकेगी? मुद्दे पर आए होंगे तो बहुत अच्छा है, और अगर राजकीय आए होंगे तो बहुत कठिन है। ठीक है, तर नगर पालिका असेल, स्थानिक स्वराज्य संस्थेमधून असेल, अधिक कुठून असेल, प्रचंड पैसा, अर्धे तर बिल्डर स्थिती आहे, आणि त्याच्यामुळं विधान परिषदचा जो काही आम्ही पाहतोय प्रभाव आहे, त्यालाही कुठेतरी ठेस पोचतं की काय अशी स्थिती आहे, आणि ती बगर राजकीय असली पाहिजे असंही त्याच्या मागचं मत होतं, आणि म्हणून आपण संजय भाऊ तायडेंचं काम मी पाहतोय, गेल्या 2 वर्षापासून मी ते त्यांच्या संपर्कात आहे, अनेक प्रश्न त्यांच्या माध्यमातून आम्ही सोडण्याचा प्रयत्न केला, आणि राजकीयदृष्ट्या आपण जर पाहिलं तर आम्ही 4 ठिकाणी पाठिंबा BJP दिलाच आहे, इथं आम्ही एकत्र होऊन लढतो आहे, म्हणजे मैत्रीपूर्ण लढत आहे, आणि मला आशा आहे का आम्ही जी काही मेहनत मराठवाड्यामध्ये केली, मागच्या वेळेस आपण ढवळे सराच्या माध्यमातून बांधणी केली होती, 3rd क्रमांकावर आपला उमेदवार राहिला, यावेळेला आम्ही निश्चितच जिंकू, मला पूर्ण अपेक्षा आहे, कारण 12-13 हजार इंग्रजी मीडियमचं शिक्षकांचं मतदान, आम्ही केलेलं 5-6 हजार मतदान, आणि काही संघटना जी आमची प्रहार संघटना असेल, प्रहार शिक्षक संघटना असेल, आमची ग्रामपंचायत कर्मचारी संघटना असेल, या सगळ्या माध्यमातून आम्ही घरापर्यंत त्या मतदानापर्यंत जाण्याचं आम्हाला पूर्ण यश आलेलं आहे, आणि ही निवडणूक एक वेगळी चमत्कारी, लोकांना स्पर्धेत जरी नसेल पण निकाल मात्र अतिशय लोकांना चमत्कार पद्धतीनं दिसणारा राहील। संजयराव तायडे पाटील, आदरणीय बच्चूभाऊ कडू माजी मंत्री तथा आमदार, त्यांच्या आशीर्वादाने आज मी ही निवडणूक लढवत आहे। ही निवडणूक लढवण्याच्या पाठीमागची भूमिका ती अशा प्रकारे आहे की गेल्या अनेक वर्षापासून एकाच घरामध्ये शिक्षक मतदार संघ हा बंदिस्त झालेला आहे, आणि आपण बघतो की शिक्षकांचे प्रश्न वारंवार या राज्यामध्ये उद्भवतात, आणि त्यातल्या त्यात मराठवाड्यामध्ये ह्या प्रश्नांना वाचा फोडणारा कोणी नाही। आपण पाहिलं की मागच्या लॉकडाऊनमध्ये जी परिस्थिती शाळांची झाली, जी अवस्था झाली, आमचे शिक्षक आमदारांनी सभागृहात कुठेही मत मांडलं नाही। मागच्या वेळी आम्ही 64 दिवस आंदोलन केलं, त्या आंदोलनामध्ये आमचे शिक्षक आमदार कुठेही आले नाही, आणि आजच्या काळामध्ये आतापर्यंत इंग्रजी शाळांमध्ये कधीही लोकशाही पोहोचली नाही असंच म्हणता येईल, कधीही मतदानाचा अधिकार त्यांना मिळाला नाही, जवळजवळ 12 हजार मताची नोंदणी आपण त्या इंग्रजी शाळेमध्ये करू शकलो, आणि ते मतदार जे आहे ते रेष्टा संघटनेच्या माध्यमातून आपल्यासोबत आहेत, आदरणीय बच्चूभाऊच्या माध्यमातून प्रहार संघटनेनं जी नोंदणी केली जवळजवळ 5 हजाराच्या घरात नोंदणी ती पण झाली, आश्रमशाळा असतील, जिल्हा परिषदेच्या काही शाळा असतील, अशा सगळ्या शाळांच्या माध्यमातून भाऊंनी पण त्यांच्या संघटनेच्या माध्यमातून नोंदणी केली, आणि ही प्रक्रिया गेल्या वर्षभरापासून सुरू आहे। ही जी लढाई आहे ती 1 दिवसाची 4 दिवसाची नाही आहे, त्यामुळं या लढाईमध्ये निश्चितपणे भाऊंच्या आशीर्वादानं हा विजय आपण खेचून आणणार आहोत।
ते सांगत नसतं ना गुपित सांगितलं तर मग मार खायचा धंदा परंतु आता ठीक आहे आता महानगरपालिकेच्या निवडणुकीत पण येणाऱ्या लोकसभा विधानसभासाठी हे फार विचित्र सगळ्या युत्या होतील असं वाटतं तुम्हाला छोट्या छोट्या पक्षांना महत्व येईल कारण प्रकाश आंबेडकरांनी ज्या पद्धतीने उद्धव ठाकरेंनी एंटरटेन केलं तुमच्यासारखे पक्ष असतील प्रादेशिक असतील यांना जास्त महत्व येणार आणि यांना सगळ्यांना घेऊनच राजकारण केल्याचे पुढच्या निवडणुका अवघड आमच्याशिवाय पत्ता हलणार नाही व्यवस्था अशीच आहे का लहान संघटना अपक्ष आमदार जे जनतेतून येतात मी मागेही भक्कीतूक केलं होतं का लहान पक्षाचा मुख्यमंत्री होऊ शकतो आणि आता त्या रस्त्यावर सध्या गाड्या चालणं धावणं सुरू आहे पण विचित्र असणार निवडणूक असं वाटतं राजकारणाचे तज्ज्ञ आहेत इतक्या निवडणुका बघितल्या पण ही निवडणूक थोडी विचित्र आणि वेगळी असते मला वाटतं हा टर्निंग पॉईंट आहे गेल्या 30-40 वर्षातला ते म्हणतं ना माणूस असं फिरून फिरून एका ठिकाणी येतं तर हा राजकारणातला अतिशय म्हणजे जे म्हणतो ना जे जे काय प्रकार पाहिलेने लोकांनी तो सगळा प्रकार आता येण्या 24 तारखेला पाहायला भेटणार त्याच्यानंतर स्थिरावलं राजकारण स्थिरावलं असं वाटतं भाऊ वर्षभरातील घडामोडी पाहिले राजकीय